संजय राउतांनी केलेला हा किविलवाला प्रयत्न आहे, याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही। अशा पद्धतीने केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल निश्चितपणे संजय राउतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। माननीय पवार साहेब काय बोलले हे मला माहिती नाही। आज सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लगेचच मी आमचे सहकारी मित्र शरदराव कंचनच्या वाढदिवसासाठी म्हणून इथं आलो। आता इथून मला परत आझाद मैदानावरती 2 मोर्चांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांना भेटायसाठी त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी जायचं आहे। त्यामुळे पवार साहेब काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, पण यापूर्वी माननीय पवार साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की या पहाटेच्या शपथविधीच्या बद्दल त्यांना कुठली कल्पना नाही। आता त्याच्यापेक्षा जर काही वेगळं वक्तव्य पवार साहेबांचं आलं असेल तर ते पूर्ण जाणून घ्यावं लागेल आणि पूर्ण जाणून घेतल्यावरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल। सर, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, काल संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की श्रीकांत शिंदे यांनी त्यांना मारण्यासाठी सुपारी राजा ठाकरेंना दिली। मी याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा कालच प्रतिक्रिया दिलेली आहे। केवळ माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी केलेलं संजय राऊतांचं हे वक्तव्य आहे। असल्या संजय राऊतांनी केलेल्या फालतू वक्तव्याकडे वेळ लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही। माझ्यापेक्षा पुढे जाऊन माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र श्री संजय राऊतांच्या वक्तव्याकडे आम्ही गांभीर्यानं पाहत नाही, कारण त्यांना स्वतःची सुरक्षा वाढवून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या मोठ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि असं नाव घेतलं की ऑटोमॅटिक आपली सुरक्षा वाढते, त्यामुळे स्वतःची सुरक्षा वाढवून घेण्यासाठी स्वतःला नाहक महत्व प्राप्त करून घेण्यासाठी संजय राऊतांनी केलेला हा किविलवाला प्रयत्न आहे, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। अशा पद्धतीनं केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल निश्चितपणे संजय राऊतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। काल आरोप केला आहे की ठाणे महानगरपालिका हा गुंडांचा आश्रय बनलेला आहे, राऊतचे गुंड जे आहेत ते महापालिकेत येऊन बसतात। त्यांच्याकडं जितेंद्र आव्हाडांच्याकडं अशा पद्धतीचं काही माहिती असेल तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यांनी जरूर माझ्याकडे द्यावी। परंतु महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन गरजांची कामं, नागरी सुविधांची कामं ही महानगरपालिका प्रशासनाकडनं केली जाती। अशा पद्धतीचा कुठल्याही गुंडांचा वावर हा महानगरपालिका प्रशासकीय इमारतीमध्ये कधीही आढळून आलेला नाही। शरद पवार यांनी काल एमपीएससी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा भेट घेतली आणि त्यानंतर ते आंदोलन जे आहे ते मागे घेतलं। थोडस एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गैरसमज झालेला आहे। याच्या पाठीमाग जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनीही हा निर्णय आम्ही केला की एमपीएससी विद्यार्थ्यांनी जे सांगितलेलं आहे की 2025 पर्यंत नवा अभ्यासक्रम लागू करा, तर तसं विनंती पत्र राज्य सरकारच्या वतीनं, कारण एमपीएससी बोर्ड हे स्वायत्त बॉडी आहे, त्यांना आपण विनंती पत्र सरकारच्या वतीनं दिलेलं आहे, रिमाइंडर सुद्धा त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे आणि तशी आवश्यकता भासली तर एमपीएससी बोर्डाच्या सदस्य सचिवांच्या बरोबर निश्चितपणाने याबाबतीतली चर्चा शासनाच्या उच्च स्तरावरनं केली जाईल। परंतु पवारसाहेब जे काल म्हटले, पवारसाहेब जाऊन भेटले, पण हा निर्णय 25 पासून लागू करावा हा निर्णय 15 दिवसापूर्वीच राज्य सरकारनं सीएम साहेबांनी डेप्युटी सीएम साहेबांनी घेतलेला आहे। त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासकीय कारणामुळे थोडा वेळ झाला असेल, पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत। सर, शिवसेनेची काल कार्यकारिणी बैठक झालेली आहे आणि या शिवसेनेचा जो कारभार आहे तो आता ठाण्यातून हाकला जाणार आहे, ठाण्यातील आनंद आश्रम हे मुख्य कार्यालय म्हणून घोषित करण्यात आले। आनंदाची गोष्ट आहे ना, ज्यांनी शिवसेना उभारणीमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं, वार झेलले, कष्ट केले, गुन्हे अंगावर घेतले, अशा ज्या व्यक्तींचा थेट सहभाग माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बरोबर शिवसेना उभी करण्यामध्ये मोठी करण्यामध्ये आहे, त्यांच्या आनंद आश्रमातनं शिवसेनेचं कामकाज चालत असेल याच्यापेक्षा मोठी आनंदाची दुसरी गोष्ट कुठली असू शकत नाही। चला, उद्धव ठाकरे गटाने पोलिसांकडे तक्रार केलेली आहे की बळजबरीने आमच्या, त्यांना दुसरं काम आता काही नाही, रोज उठतात तक्रारी करतात, संजय राऊत रोज उठतात काहीतरी पेपर टीव्ही समोर येऊन बोलतात, संजय राऊत टीव्ही पुढे बोलायला लागले की माणसं टीव्हीचे बटन बंद करतात, आता त्यांचं बोलणं कोणी ऐकत नाही, तुम्ही सुद्धा त्यांना जास्त गांभीर्याने घेऊन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।